सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। नागपुर में भी पुणे जैसा मामला सामने आया है। शराब के नशे में कार चला रहे युवक ने सड़क से जाने वाले को टक्कर मार दी है। इस घटना में 3 लोग घायल हुए हैं। घटना शुक्रवार रात नागपुर के महल परिसर के पास झंडा चौक की है। पुलिस ने इस मामले में कार में सवार 3 युवकों को गिरफ्तार किया है। उनके नाम सनी चौहान, अंकुश डाले, आकाश निमोरिया है। नागपुर शहर के DCP गोरख भामरे ने दी जानकारी के अनुसार उन्हें रैश ड्राइविंग के मामले के बारे में जानकारी प्राप्त हुई। कार में 3 युवक थे। उन्होंने एक महिला और उसके 3 महीने के बच्चे को घायल किया है। घटनास्थल से एक युवक को और अन्य 2 फरार युवकों को भी गिरफ्तार कर लिया है। सभी आरोपी की ब्लड टेस्ट मेडिकल के लिए भेजा गया है। हम इस मामले में कड़ी धाराएं लगा रहे हैं ताकि आरोपी को जमानत ना मिल सके। आरोपी कौन से शराब या नशे में थे यह जांच के लिए ब्लड टेस्ट के लिए भेजा है, लेकिन उनकी कार में शराब की बोतल और गांजा जैसी वस्तु मिली है। वो उस नशे के इन्फ्लुएंस में होने की संभावना ज्यादा है, ऐसा पुलिस ने बताया है। शहर के कोतवाली थाने में युवक के खिलाफ विविध धारा के अंतर्गत मामला दर्ज कर दिया गया है। घटना में जख्मी का इलाज हॉस्पिटल में चल रहा है। पुलिस मामले की जांच करी है। घटना में घायल महिला को फ्रैक्चर हुआ है और 3 महीने के उनके बच्चे को अंडर ऑब्जर्वेशन रखा गया है। रात्रि 8:30 वाजता कोतवाली पोलिसांच्या अंतर्गत झेंडा चौक येथे एक रॅश ड्रायव्हिंगचे प्रकरण समोर आले होते। गाड़ी है रेनॉल्ट कंपनीचे फोर व्हीलर, त्यामध्ये 3 युवक होते आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना ओढवले अशी माहिती समोर आली होती। यामध्ये एक महिला आहे, तिचे 3 महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे। त्या तिघांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळाली होती। ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता। 2 फरार होते, त्यांना परपंचे सात अटक केली आहे। 3 आरोपींना मेडिकलसाठी आणि त्यांचे ब्लड टेस्टसाठी आपण आता मी हॉस्पिटलला पाठवले आहे। जे 3 जखमी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक महिला आणि तिचे 3 महिन्याचे बालक आहे। तिघांचे सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गुन्ह्याची आता नोंदणी करणं सुरू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतः सिनियर PI कोतवाली या गुन्ह्याचा तपास करणार आहेत। आम्ही याच्यामध्ये गंभीरचे म्हणजे कडक सेक्शन्स त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि आरोपींचे कोणतेही प्रसिद्ध बेल होणार नाही। याच्यासाठी उद्या कोर्टामध्ये स्वतः PI साहेब आर्ग्युमेंट करून ते घटनेची गंभीरता त्यांना पटवून देतील। कोणत्याही प्रकारे यांना बेल मिळून आणि कस्टडी मिळावी याच्यावरती प्रयत्न राहतो। अल्कोहोलचे किंवा ड्रग्सचे इन्फ्लुएन्समध्ये होते ते चेक करण्यासाठी आपण त्यांना पाठवले ब्लड टेस्ट करायला, परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळत काही आणि काही गांजेसारखा दिसणारा सबस्टन्स मिळाला आहे तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे। तर ते प्रिझ्युम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत। NDPS ॲक्ट, प्रोहिबिशन ॲक्ट आणि ॲक्सिडेंट या सर्व आपण कलम लावत आहोत आणि गंभीरात गंभीर गुन्हा दाखल होत आहोत याचा आपण विश्वास घेऊ। सर, त्यांनी नेमकी किती गाडींना टक्कर दिली आणि ज्या गाड्यांना ह्या टक्कर दिली जे जखमी झालेलं ते पार्किंगमध्ये उभे होते की रस्त्याने? हे ऑन रोडच होतं असं आता मी 1-2 प्रत्यक्षदर्शींची चर्चा केली, हे ऑन रोडच होते आणि जवळपास 2-3 गाड्यांनी टक्कर दिली असं यांना समजतं। महिला ज्या आहेत त्यांचे बहुतेक पाय फ्रॅक्चर आहे असं त्यांचे नातेवाईक आता सांगत होते। ते 3 महिन्याचे बाळ आहे, त्याचे CT स्कॅन वगैरे चालू आहे। एक शंकर लाकडी पूल ऐच्छिक प्रतिवरून एक कार येत होती, ती जबरदस्त स्पीडमध्ये येत होती आणि ती स्पीडमध्ये आली ते दारू पिऊनमध्ये त्यातले बसलेले, त्यांनी पूर्ण त्या नटराज टॉकीच्या बाजूला शंकरचा जो पांढरा त्या फुटपाथवर गाडी चढवली। फुटपाथवर साईडनी लागलेल्या लोकांचे 4-5 बाईक किक सगळ्या होत्या, त्या जर बाईक नाही तर ते 4-5 लोक मरण पावले असते आणि तिथून एक महिला छोटंसं बाळ तिच्या खंडात आणि तिचा नवरा चहा प्यायला साईडला जाऊन राहिला होता, त्या ऐसावर ती कार चढली, मुलगा जबरदस्त पिकला गेला, लहान बाळ होतं तो खूप जखमी झाला आहे आणि बाई पण खूप जखमी झाली आहे। परंतु लोक तिथे ताबडतोब बिल्डर त्या ड्रायव्हरला काढलं, ते खूप दारू पिऊन होते, त्याला सगळे लोक असे जमाने तुटून पडले आणि त्याला खूप मारलं, तिघ जण पळून गेले। परंतु त्या लहान बाळाला लेडीजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि चिल्लर जे जखमी झाले बाकीचे लोक तर त्यांना मग पोलीस आल्यानंतर घेऊन गेले। 43 दिवसाचा बाळ होता।
सगळ्या लेवलवर कंप्लेंट दिल्या, पब्लिक दिली, सगळ्या वेगवेगळ्या लेवलवर सगळ्या संघटनांनी कळवलं इथे पोलीस ट्रॅफिक ठेवा, इथे पोलीस ठेवा. बरं तू सगळ्या लेवलवर सांगून पोलीस डिपार्टमेंटला किती दर्श झालं आणि रोज ते सकाळ दुपार संध्याकाळी झेंडाचं ब्लॉक होऊन राहिलेलं आहे आणि ते ब्लॉक झालं तर तिकडे नटराज टॉकीजपर्यंत इफेक्ट होतं, तिकडे सक्करदरा, तिकडे कल्याणेश्वर मंदिर आणि तिकडे घाट रोड पूर्ण सगळे ब्लॉक होतात. आडवी टाकून दिली तिकडली कार टू व्हीलर वगैरे कुठल्या साईडने साईडच्या दिशेने येणार राहिले ते आपले उभे राहते बस वगैरे आणि एक बस उभी राहिली की सगळे तिथे त्याच्यामुळे ट्रॅफिकवाला समजा गेलं पोलीसवाले जेव्हा येतात तर 5 मिनिटामध्ये ती ट्रॅफिक जी पूर्ण सुरळीत झाली जाते. पण हे सगळे ज्या आज इतक्यामुळे जे पुण्याला मोठे जे झाला गेलेला आहे त्याचाच हा प्रकार नशीब समजा आज मोठ्या प्रमाणात 4-5 लोक तिथे दगावले असते. त्या बाईक ठेवल्या होत्या फुटपाथवर पूर्ण का आणि आज ते लहान बाळाने ती बाईक की मुळी जखमी झाली त्याला कोण जबाबदार आहे? त्याला एखादा तर पकडलं पूर्ण माफ सगळ्या पूर्ण एकत्र पूर्ण पब्लिक तुटली त्याला चांगलं मारलं तिघपळ आलं. आणि झेंडा चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस ठेवणं खूप काळाची गरज आहे. हे डिपार्टमेंटचं म्हणजे तिथे आम्ही कुठलं सिग्नल लावू शकत नाही, रोड छोटे आहे, पण काही तर उपाय करा. खूप झाल्यानंतर मग पोलीस येतात, मग तिथे आपले ट्रॅफिक राहतात, आपले ड्युटी करायला चालले जातात. पोलीस येतात तेव्हा कधीच त्रास नव्हत, व्यवस्थित ट्रॅफिक राहत. तिथे ट्रॅफिक लावणं काळाची गरज झाली आहे आणि हा पूर्ण गर्दी महालचा सगळा एरिया आहे. आज लहान बाळ जखमी झाले, लेडीज जखमी झाले, किती मोठा अनर्थ झाला, तिथे मोठा अपघात आजचा भासला गेला. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.